रेसिपी आपला स्टफ्ड रवा पोटॅटो असा छानपैकी पॅनकेक रेडी आहे. अगदी कमी साहित्यात होतो आणि झटपट होतो. हॅलो फ्रेंड्स, मी लतिका पूर्णपात्रे. पूर्णपात्रेच किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बऱ्याच 2-3 दिवसांच्या विश्रांतीनंतर आज आपण रवा आणि बटाट्याचा स्टफिंगवालं पॅनकेक बघणार आहोत. त्यासाठी मी ते सगळं साहित्य घेतलेलं आहे. अतिशय सोपा आणि पटकन होणारा आणि दिसायला तर खूपच छान दिसतो असा आपण नाश्ता तयार करणार आहोत. मी इथे गरम मसाला घेतलेला आहे. मीठ, लाल तिखट, मोहरी, जिरे, अद्रक लसणची पेस्ट, कढीपत्ता, बारीक चिरलेली मिरची आणि कोथिंबीर. त्याचबरोबर मी 4 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याला पोटॅटो मॅशरनी मॅश करून घेतलेलं आहे. हे सगळं आपण आणि इथे कांदा घेतलेला आहे एक छोटासा मीडियम साईजचा कट करून बारीक कट केलेला आहे. हे सगळं आपण स्टफिंगसाठी यूज करणार आहोत. त्याचबरोबर बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी, एक बाउल, आणि दही घेतलेलं आहे. हे मीडियम दही आहे, फार आंबटही नाही आहे. पण बाउलमध्ये रवा ट्रान्सफर करून घेऊया. मला दोघांसाठीच बनवायचं आहे म्हणून मी एवढं घेतलं आहे. तुम्ही याचं प्रमाण वाढवू देखील शकता. त्याचबरोबर इथे मी एक साधारण 2 चमचे असतात आपले टेबलस्पून तेवढं दही घेतलेलं आहे. आता जेवढा आपण रवा घेतला आहे तेवढं अर्ध पाणी घेऊया आणि जसं जसं लागेल तसं थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. अशा पद्धतीने थोडं थोडंसं याला घट्टच ठेवायचं आहे आपल्याला, हे मिश्रण लक्षात ठेवायचं आहे. त्या पद्धतीने आपण रवा मिक्स करून घेतला आहे. मी याच्यामध्ये एक बाउल रवा, त्याबरोबर अर्धा बाउल पाणी आणि हे चमचे 2 भरून दही टाकलेले आहे. आता आपण असं 20-30 मिनिटांसाठी असं झाकून ठेवूया म्हणजे रवा फुले. इथे पण आता स्टफिंगची तयारी करूया. कढईमध्ये मी 1 पळी तेल टाकलं आहे आणि त्याचबरोबर ह्यामध्ये आपण आता मोहरी घालूया. मोहरी फुटत आली आहे, याच्यामध्ये आपण हिंग घालतोय. त्याचबरोबर जिरे घेतलेले आहेत मी, एक बारीक चिरलेली मिरची, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा आहे. ते आता हे छान आपल्याला याला कांदा जे आहे ते गोल्डन, हलकासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत होऊ द्यायचा आहे. त्यामध्ये आपण त्याच्याचबरोबर अद्रक आणि लसणची पेस्ट घेतलेली आहे मी. ही तुम्ही अवॉइडसुद्धा करू शकता, जर नसेल टाकायची तर स्किप पण करू शकता. आणि यामध्ये हे कांदे लवकर होण्यासाठी त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया. आता जो आहे तो बघा गोल्डन ब्राऊन छान झालेला आहे. आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊ. मसाले फार नाही घालायचे आहेत आपल्याला, कमी साहित्यामध्ये आणि असं छान असं आपल्याला ब्रेकफास्ट रेडी करायचा आहे. इथे मी हळद टाकते आहे. मी हळद विसरले होते तुम्हाला इन्ग्रेडियंट सांगताना, सॉरी. त्याचबरोबर गरम मसाला घेतलेला आहे थोडासा, छोटा एक चमचा आहे. त्याचबरोबर तिखट, लाल तिखट, हे आपण मिक्स करून घेऊया. आणि इथे मॅश केलेलं जे पोटॅटोचं आहे, बटाट्याचं, ते घालून घेऊया. याच्यामध्ये गुठळ्या ज्या आहेत त्या नाही राहू द्यायच्या आहे, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला मॅश करताना. आणि जरी राहिले असतील तर आता अशा प्रकारे इथेच फोडून घ्यायचे आहे. याला छान मिक्स करून घेते मी. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी इथे आमचूर पावडर देखील घालू शकता, तुम्हाला जर थोडंसं आंबट आवडत असेल तर. हे मी तर नाही घालत आहे. छान 2 मिनिट झालं आहे बघा आपलं हे स्टफिंग तयार आहे. मध्ये आपण आता छान फ्रेश अशी कोथिंबीर टाकूया, कट केलेली बारीक. आणि आता हे आपलं स्टफिंग जे आहे ते रेडी आहे. आपण हे आता साईडला थोडंसं थंड होईपर्यंत ठेवून देऊया. थंड होत आहे तोपर्यंत आपण हे मिश्रण बघूया. याला 20 मिनिट झालेले आहे बघा, आणि हे घट्ट दिसत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये आपण मीठ नाही टाकलेलं आहे त्यामुळे मीठ टाकून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे स्टफिंगमध्ये मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये कमीच मीठ टाकायचं आहे मीठ. आणि त्याचबरोबर इथे मी खाण्याचा सोडा टाकते, थोडासा टाकायचा आहे, पिंच ऑफ. आणि याला पाणी टाकून अजून जसं आपण इडली डोसाचं बॅटर करतो तयार तसं प्रकारामध्ये करायचं आहे. आणि सोडा टाकल्याच्या नंतर याला जास्त वेळ ठेवायचं नाही आहे आणि जास्त जोरामध्ये फेटायचं पण नाही आहे. थोडं हलक्या हाताने एकाच डायरेक्शनने फेटायचं आहे, फक्त मिक्स करून घेण्यासाठी. बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी आहे बघा, इडलीसारखी अशी ठेवायची आहे. आणि याला इमिजिएट करायला घ्यायचं आहे पॅनकेक. आता इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे, यावरती आपण थोडंसं तेल लावूया.
आणि सेंटरलाच करायचं आहे. जर मोठा तवा असेल तर तुम्ही एका वेळेस दोन तीन करू शकता. आपण आता तव्यावरती सेंटरला बॅटर टाकून घेऊया. बॅटर टाकायचं आहे आपल्याला आणि फक्त हलक्या हाताने स्प्रेड करायचं आहे, कारण ते लगेच स्प्रेड होऊन जातो. आणि हे कचराण्याची पण काही प्रॉब्लेम नाही आहेत, कारण आपण याला भिजवलेलं आहे रव्याला. हे बघा, इथे जे स्टफिंग तयार केलेलं आहे आपण त्या हातामध्ये गोळी करून त्याचं एक स्प्रेड करून घ्यायचं आहे असं हातावरतीच. आणि मग याच्यामध्ये सेंटरला ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि याच्यावरून परत आपल्याला याच्यामध्ये बॅटर टाकायचं आहे. आणि लो फ्लेमवरती ह्याला 2 मिनिट आपल्याला होऊ द्यायचं आहे. जोपर्यंत ह्याच्यावरचा जो सरफेस आहे तो ड्राय होत नाही तोपर्यंत मग आपण याला उलटूया. 2 मिनिट झालेले आहे. आणि आपण याच्यामध्ये थोडंसं वरतून असं तेल टाकूया आणि याला आता आपल्याला उलटून टाकायचं आहे. जस्ट असं घेऊन टाकायचं आहे. याला पण 2 मिनिट, हे बघा किती छान झालं आहे या साईडने. याला पण 2 मिनिट अशाच पद्धतीने झाकण ठेवून होऊ द्यायचं आहे. याला पण 2 मिनिट झालेले आहेत. आपण बघूया, थोडंसं या साईडने राहिलं आहे बघा, तर इकडे असंच करून याला उलथण्याने असं करून अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. सगळीकडून मस्त झालेलं आहे, हे बघा तुम्ही बघू शकता. आपण अशाच पद्धतीने दुसरे पण करून घेऊया. अशा पद्धतीने हे बघा आपला हा पण पॅनकेक रेडी आहे. हे छान दिसत आहे. याला तुम्हाला छान कट करून दाखवते, मध्ये स्टफिंग किती छान भरली आहे. तर फ्रेंड्स, होप्स हो तुम्हाला ही रेसिपी आवडलीच असेल. घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला तुमच्या कमेंट्स कळवा. व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. हे बघा किती छान स्टफिंग भरली आहे ह्याच्यामध्ये. बाय, टेक केअर.